नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज माझ्याकडे असलेला घटक विषय बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये घनाकृती ठोकळे हा जो घटक आहे या घटकामध्ये बुद्धिमत्तेमध्ये किमान दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा हा घटक समकक्ष आहे. म्हणजे गणितामध्ये सुद्धा याच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो. म्हणजे असे पाचवी शिष्यवृत्तीमध्ये घनाकृती ठोकळे या घटकावर किमान तीन किंवा दोन प्रश्न विचारले जातात आणि हा अत्यंत सोपा आणि चांगला घटक आहे. विद्यार्थ्यांना गुण मिळवून देणारा घटक आहे आणि या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. आपण काय करतो, घनाकृती ठोकळ्यामध्ये जर आपण हा घनाकृती ठोकळा तुमच्या समोर मांडलाय, परंतु आपण त्याला हा घटक आहे घनाकृती ठोकळा हा याला आपण क्यूब म्हणतो. क्यूब म्हणजेच घन, क्यूब म्हणजेच घन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण यात्रेमधून म्हणा दुकानामधून हा क्यूब तुम्ही खरेदी केला असेल, हा क्यूब म्हणजेच घन आहे आणि हा क्यूब तुम्ही यापूर्वी वापरलेला आहे आणि याला घन म्हणतात. मग त्याची आकृती सुद्धा तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. या घनाचं किंवा या क्यूबला याची लांबी, रुंदी आणि उंची ही सर्व समान असते. त्याची लांबी, रुंदी, उंची सर्व समान असते, यालाच घन आणि इंग्रजीमध्ये क्यूब म्हणतात. आता हा क्यूब सर्वांनी पाहिलाय आणि तुमच्या समोर दिसतोय, हा क्यूबला लांबी, रुंदी आणि उंची समान आहे. म्हणजे याची जर लांबी 3 सेंटीमीटर असेल तर रुंदी सुद्धा 3 सेंटीमीटर आणि उंची सुद्धा 3 सेंटीमीटर आहे. याच्या सर्व बाजू समान असतात. आता या क्यूब मध्ये तुम्ही चित्रामध्ये पाहिलेला असेल, समोर तुमचा क्यूब आहे. या क्यूब मध्ये समजा ही बाजू, ही बाजू 3 असेल, ही बाजू 3 असेल आणि उंची सुद्धा 3 असेल. म्हणजे याच्या सगळ्या बाजू कशा असतात, एक समान लांबीच्या असतात. आता यानंतर याच्यामध्ये आता याचे लांबी, रुंदी, उंची सर्व समान आहे. आता याच्यामध्ये आपल्याला याचे शिरोबिंदू पाहूया. आपण शिरोबिंदू म्हणजेच कोपरे, त्याला दोन नाव आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना हे कोपरे आहेत घनाचे, एक दोन तीन चार आणि पाठीमागे 5 6 7 8. तर मी आकृती क्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला दाखवतोय. हा एक कोपरा, 2 3 4 आणि त्याच्या पाठीमागे 5 6 7 8. म्हणजे याला शिरोबिंदू किती आहेत, 8, आणि कोपरे किती आहेत, 8. त्यानंतर याला पृष्ठ, या घनाला पृष्ठ किती आहे, पृष्ठ म्हणजे फेसेस. आता हे पहा, संपूर्ण सपाट भाग आहे ते पृष्ठ आहे. पहा, हा समोरचा 1, पाठीमागचा 2, इकडचा 3, त्या बाजूचा 1 4 आणि वरचा आणि खालचा असे 6 पृष्ठ आहे. पहा, हे हा जो समोरचा भाग आहे सगळा हे पृष्ठ आहे. त्यानंतर हा वरचा भाग, त्याच्या खालचा भाग, हा इकडील भाग आणि हे पाठीमागचा, हे संपूर्ण पृष्ठ किती आहे या घनाला, 6 पृष्ठ आहे. शिरोबिंदू आणि कोपरे 8 आहेत. आणि आता तडा किंवा त्याला बाजू असंही म्हणतात, बाजू. आता ह्या बाजू पहा, ही एक बाजू, 2 3 4, ह्या समोर 4 बाजू आहे. पहा, 1 2 3 4, त्याच्या पाठीमागे 5 6 7 8, पुन्हा ह्या 9 10 11 आणि 12. म्हणजे याला कडा किंवा बाजू म्हणतात. कडा किंवा बाजू ह्या 12 आहेत. याला किती बाजू आहेत, 12. त्याला बाजूही म्हणतात आणि कडाही म्हणतात. परीक्षेत कधी कधी विचारलं जातं बाजू, बाजू म्हणजेच कडा असतात आणि कडा म्हणजेच बाजू आहेत. त्याचबरोबर याला पृष्ठ 6 आहे. पृष्ठ किती आहे, 6. पृष्ठ आपण पाहिली, हा जो सपाट भाग आहे हे काय आहे, पृष्ठ आहे. आणि कोपरे आणि शिरोबिंदू किती आहे,
कोपरे शिरोबिंदु हे आठ आहेत. हे आपल्याला सर्वात आधी लक्षात आलं पाहिजे. घनाचा ज्यावेळेस अभ्यास करतो या घनाला कडा किती आहे, कडा म्हणजे बाजू. परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त त्याला समानार्थी शब्दांचा उपयोग केला जातो. आपण बाजू बाजू म्हणून शिकवलं पण परीक्षेत कडा विचारला जातात, म्हणजे कडा किंवा बाजू हे दोन्ही एकच आहे आणि त्या बार आहे. त्याचबरोबर पृष्ठ ही सपाट जो भाग आहे, म्हणजे सगळे सपाट पृष्ठ किती आहे, सहा. आणि हे कोपरे हे सगळे कॉर्नर्स, हे कॉर्नर्स किती आहेत, आठ. म्हणजे या घनाला, या घनाला कोपरे आणि शिरोबिंदू म्हणजे किती आहेत, आठ. पृष्ठ किती आहेत, सहा. कडा आणि बाजू किती आहेत, बारा. तर हे घनाच्या बाबतीत आपण या ठिकाणी अभ्यासलं. म्हणजे आपल्या लक्षात आलं की घनाला कडा आणि बाजू किती आहेत, बारा आहे. पृष्ठ किती आहेत, सहा आहे. कोपरे आणि शिरोबिंदू किती आहेत, आठ. हे आपलं त्या लक्षात आणि पाठ करायचं होत नाही, त्या लक्षात आपण ठेवलंच पाहिजे. आता तुम्हाला लक्षात ठेवा की कडा म्हणजेच बाजू, कडा आणि बाजू किती आहेत, बारा. पृष्ठ किती आहेत, सहा. कोपरे आणि शिरोबिंदू किती आहेत, म्हणजे कोपरे म्हणजे शिरोबिंदू आणि शिरोबिंदू म्हणजेच कोपरे, हे या ठिकाणी काय आहेत, आठ आहे. म्हणजे आपण घनाच्या बाबतीत तुमच्या समोर हा घन आहे, त्या घनाचे तुम्हाला मी कोपरे दाखवले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. त्याचबरोबर पृष्ठ पाहिजे आपण समोर, एक दोन तीन चार पाच आणि सहा ही पृष्ठ पाहिली. त्याचबरोबर बाजू पहा, ही एक बाजू, एक दोन तीन चार पाठीमागच्या बाजूने पाच सहा सात आठ आणि हे आडवे दोन, नऊ दहा दहा अकरा आणि बारा. अशा बाजू किती आहेत, बारा. हे आपण या ठिकाणी बारकाईने लक्षात ठेवलं पाहिजे. हा जो घटक आहे घनाचा, या घनाच्या घटकावर आता दोन तीन प्रकारचे परीक्षेत प्रश्न आलेले आहेत आणि येत असतात. कधी कधी आपल्याला पृष्ठ मोजायला येतात, कधी कधी याच्यामध्ये काय प्रश्न येतात, पृष्ठाच्या संदर्भात. म्हणून आपल्याला पृष्ठ मोजायला येतात. त्याचबरोबर कधी कधी त्या ठिकाणी घन मोजायला येतात, म्हणजे असं घनांची रचना त्या ठिकाणी केलेली असते आणि घन मोजायचे असतात. किंवा कधी कधी अशा पद्धतीचा एक प्रश्न आलेला असतो की तुलना केलेली असते याच्यामध्ये. आपण ते प्रश्नाच्या माध्यमातून पाहणार आहोत, परंतु त्या तीन गोष्टी घनाला फार अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते पाठच करून ठेवलं पाहिजे. कडा याला समानार्थी शब्द आहे बाजू, कडा आणि बाजू किती आहे, थोडक्यात बारा. पहा आकृतीच्या माध्यमातून मी या दोन ठिकाणी तुम्हाला स्क्रीन बोर्डवर दाखवलेलं आहे. त्या बाजू विद्यार्थी बऱ्याच वेळेस काय करतात, ही जी पृष्ठ आहे त्या पृष्ठांनाच बाजू म्हणतात आणि त्या ठिकाणी आपलं उत्तर शक्यता असते. परंतु ही जे सपाट भाग आहे ती पृष्ठ आहे, पृष्ठ म्हणजे बाजू नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोपरे किंवा शिरोबिंदू प्रत्येक या गणितामध्ये असेल, बुद्धिमत्तेमध्ये असेल, आकृती दिली जाते आणि आकृतीमध्ये आपल्याला कोपरे, ज्या ठिकाणी कोपरे ज्या ठिकाणी आकृती जॉईंट झालेले असते ते सगळे कोपरे आहेत. आणि या कोपऱ्यांनाच दुसरं नाव आहे शिरोबिंदू, म्हणजे त्याला इंग्रजीत कॉर्नर्स म्हणतात, त्याला फेसेस म्हणतात, त्याला स्लाइड्स अशा पद्धती एजेस असेही त्याला नाव आहे. म्हणजे आपण सेमी माध्यमातून शिकत असल्यामुळं या घटकांना काय म्हणतात इंग्रजीमध्ये हे आपल्याला थोडं सगळ्यात असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुमच्या समोर हा क्यूब आहे, म्हणजेच घन आहे. आकृतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष क्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी पृष्ठ समजावून दिलेले आहेत, त्याच्या बाजू समजावून दिलेले आहेत, त्याचे कोपरे समजावून दिले, शिरोबिंदू वगैरे सगळी याची माहिती दिलेली आहे. ही एवढी माहिती जर आपण चांगली पद्धतीने पाठ केली तर यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायला अडचण येत नाही. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला पृष्ठ पाहणार आहोत, त्यानंतर घन ठोकळे मोजायचे आणि ते उदाहरणाच्या माध्यमात आपण पाहणार आहोत. परंतु लक्षात ठेवायचे कडा म्हणजेच बाजू त्या बारा आहेत, पृष्ठ सहा आहे, कोपरे आणि शिरोबिंदू म्हणजेच त्याला समानार्थी शब्द आहे. परीक्षेमध्ये ज्यावेळेस पेपर सेट केले जातात आपण शिकवलेले असतात कोपरे, परंतु जे पेपर सेट करणार असतात त्याला बऱ्यापैकी समानार्थी शब्द वापरले जातात आणि ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. पहा आता तुमच्या समोर एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पहा, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन ठोकळे आहेत. हा आता एक घनाची या ठिकाणी आकृती घन मोजायला आलेली आहेत आपल्याला. या ठिकाणी सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत, ते सगळे घन आहेत, हे अशा पद्धतीचे घन आणि त्याची काय केलेली आहे, ते एकावर एक मांडणी केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण घन मोजत असताना आपण काय करूया,
त्याला क्रमांक देऊया. पहा याला मी क्रमांक देतो 1, 2, 3, 4. आता पहा या घनाच्या रांगा किती आहेत, 1, 2, 3, 4 रांगा आहेत. पहा आता ह्या रांगेमध्ये हे 4 आणि याच्या पाठीमागे 4 रांगा आहेत बरोबर. आता हे ही एक रांग, ही एक, दोन रांग, तीन, म्हणजे 1, 2, 3, 4 रांगा आहेत. सगळ्या रांगा किती आहेत, 4. आणि आता मग पुढच्या रांगेमध्ये घन आपण मोजूया, त्यासाठी मी तिथं क्रमांक दिले 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे एका रांगेमध्ये या ठिकाणी किती घन आहेत, 5. हे एका रांगेमध्ये जे घन जोडून एकमेकाशी ठेवलेले आहेत, या पहिल्या रांगेमध्ये आपण घनांना नंबर दिलेत. परीक्षेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नंबर दिले पाहिजे, कारण हा घटक पूर्ण निरीक्षणावर आहे. या ठिकाणी आपल्याला घन ठोकळे मोजायचे, किती घन ठोकळे. हे घन ठोकळे मोजत असताना आपण त्याला जितकं निरीक्षण आपण चांगल्या पद्धतीचं करू, कारण निरीक्षणावरच हा प्रश्न असा आहे की त्याचं निरीक्षण चांगले असेल तो त्या ठिकाणी गुण मिळवणार. म्हणजे पहा या समोरच्या रांगेला मी त्या सगळ्यांना नंबरिंग केलेलं आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. पहिल्या रांगेमध्ये माझे त्या ठिकाणी 16 घन आले. अशा किती रांगा आहेत पहा, 1, 2, 3, 4, म्हणजे हे 16, हे पहिल्या रांगेमध्ये 16, दुसऱ्या रांगेमध्ये 16, तिसऱ्या रांगेमध्ये 16 आणि चौथ्या रांगेमध्ये 16. म्हणजे 16 गुणिले जर 4 केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला 64 घन मिळून जातील. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ज्यावेळेस आपण घन मोजतोय, घनामध्ये जेवढे पुढे आहेत त्याच्या पाठीमागे कधी कमी जास्त दिले जाऊ शकतात, परंतु आपण त्याला व्यवस्थित किती रांगा आहे त्याच्या, 1, 2, 3, 4. मी पहिल्या रांगेचे काउंट केले, मोजले 16 आहेत, बाकी कुठे कमी नाही, कारण सगळ्या रांगा एकदम सारख्या आहेत. म्हणून पहिल्या रांगेमध्ये 16, दुसऱ्या रांगेत 16, तिसऱ्या रांगेत 16 आणि चौथ्या रांगेत 16. म्हणजे एका रांगेत 16, चार रांगांची किती झाली, 64. म्हणजे ह्या सोबतच्या आकृतीमध्ये किती घन ठोकळे आहेत, 64 आहेत. किती घन आहेत, 64. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. हा आता पहा दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोर, सोबतच्या आकृतीत किती घन ठोकळे आहेत. यापूर्वीची जी आपण आकृती पाहिली त्या आकृतीमध्ये समोर 16 होते, सारखेच होते, कुठेही कमी जास्त नव्हते, परंतु या आकृतीमध्ये मात्र सगळीकडे समान आहे. परंतु संख्या पहा, पहिल्या थरामध्ये पहिल्या रांगेमध्ये किती आहे, दुसऱ्या रांगेमध्ये किती आहे, तिसऱ्या रांगेमध्ये किती आहे. पहा आता या ठिकाणी या ठिकाणी आता पहा सोबतच्या आकृतीत किती घन ठोकळे आहेत. तर मी काय करतो, त्याला पुन्हा आपण यापूर्वी जसं पाहिलं तसं त्याला क्रमांक देतो, 1, 2, 3, 4 आणि 5. पहा जी तळातली रांग आहे त्याच्यामध्ये किती घन आहेत, 5. परंतु याच्यामध्ये रांगा किती आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पहिल्या रांगेमध्ये किती झाले, 5 घन झाले. पहिल्या रांगेमध्ये किती घन झाले, 5. परंतु त्याच्या पाठीमागे एक रांग आहे पहा, आणि ती सुद्धा तेवढीच आहे. म्हणजे 5 आणि 5 किती झाले, 10. जी तळातली जी रांग आहे त्याच्या समोर किती घन निघले, 5. पहा त्याला नंबर दिलेत आपण, 1, 2, 3, 4, 5, आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा तेवढेच आहेत, म्हणजे 5 आणि 5, 10. नंतर दुसऱ्या थरामध्ये पहा त्याला नंबर देतो मी, 1, 2, 3. म्हणजे दुसऱ्या सरामध्ये समोरच्या रांगेमध्ये 3 आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक रांग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सारखेच आहेत. म्हणजे पुढच्या रांगेत 3 आणि पाठीमागच्या रांगेमध्ये 3, 3 आणि 3 किती झाले, 6. त्याच्यानंतर सर्वात वरची रांग आहे, त्या वरच्या रांगेमध्ये फक्त समोर एक आणि त्याच्या पाठीमागे एक असे 2 आहेत. म्हणजे पहिल्या रांगेमध्ये जर आपण पाहिलं तर 10 आहेत,
कारण समोर पाच त्याच्या पाठीमागे पाच आहे, पाच आणि पाच किती झाले दहा. दुसऱ्या रांगेमध्ये समोर किती आहे तीन, त्याच्या पाठीमागे सुद्धा तीन, तीन आणि तीन किती झाले सहा. आणि वरच्या रांगेत सर्वात वर एक आणि एक दोन, हे दोन. आता हे आपण सगळे घन मोजले, आता यांची आपण बेरीज करणार, सहा आणि दोन आठ एकाशे. म्हणजे सोबतच्या आकृतीत किती घन ठोकळे आहेत, तर अठरा घन ठोकळे आहेत. हा झाला, या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवला. फक्त आपण या ठिकाणी काय केलंय, निरीक्षण केलंय. निरीक्षण करत असताना या दोन रांगा आहेत, रांगा किती आहेत हे आपण बारकाईने त्या ठिकाणी पाहायचे. त्याच्यानंतर पाठीमागच्या रांगेमध्ये घनांची संख्या कमी जास्त झाली का हे आपण पाहायचंय. आता याच्यामध्ये आणखी उपप्रश्न कसे तयार होतात हा आपला सरळ प्रश्न झाला. परंतु ज्यावेळेस आपण एखादा घटक शिकवतो, आपण या अशा घटकांचा सराव केला, फक्त आपण पाहिलं की एकूण घन किती आहे, परंतु याच्यावर उपप्रश्न कसे तयार होतात किंवा जे पेपर निर्मिती करणारा असतात ते कसे प्रश्न त्याच्यापासून वेगळे बनवतात पहा. आता असे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात, याच्यावरचा मी उपप्रश्न बनवतो. पहा आता याच्यावर उपप्रश्न कसा तयार होईल का. तळातील रांगेतील, तळातील रांगेत एकूण किती घन ठोकळे आहे. हा पहिला प्रश्न काय झाला याच्यावर प्रश्न, तळातील रांगेत एकूण किती घन ठोकळे आहे. दुसरा प्रश्न त्याच्यावर अजून काय तयार होईल का, मधल्या रांगेत किती घनाकृती ठोकळे आहेत. एक कोणतो प्रश्न काय तयार झाला, तळातील रांगेत म्हणजे या तळामध्ये किती घनाकृती ठोकळे आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तयार काय झाला, मधल्या रांगेमध्ये एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत. आणि तिसरा प्रश्न तयार झाला, सर्वात वरच्या स्तरात, सर्वात वरच्या स्तरात किती घनाकृती ठोकळे आहेत. अशाही पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. म्हणजे पहा आपण या हा प्रश्न अभ्यासताना एकच अभ्यास या ठिकाणी केला की किती घन आहेत, त्या ठिकाणी आपण घन मोजले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आणखी उपप्रश्न कसे तयार झाले, तळातील रांगेत एकूण म्हणजे तळामध्ये आता याला नंबर देऊया एक दोन तीन चार पाच, हे पुढच्या रांगेचे पाच आणि पाठीमागच्या रांगेचे पाच, पाच आणि पाच दहा. म्हणजे तळातील रांगेत किती घनाकृती ठोकळे आहेत, दहा. तळामध्ये किती घनाकृती ठोकळे आले, दहा. पहा हा नवीन उपप्रश्न या ठिकाणी तयार झाला. त्याच्यानंतर दुसरा, मधल्या रांगेत किती घनाकृती ठोकळे आहेत, याला नंबर देतो एक दोन तीन, समोर तीन आहे, पाठीमागच्या रांगेत तीन आहे, तीन आणि तीन सहा. म्हणजे मधल्या रांगेत किती घनाकृती ठोकळे आहेत, सहा. त्याच्यानंतर सर्वात वरच्या स्तरात म्हणजे सर्वात वर एक आणि दोन, म्हणजे सर्वात वरच्या स्तरात किती घनाकृती ठोकळे आले, दोन. म्हणजे आपण प्रश्नाचा अभ्यास केला की किती घनाकृती ठोकळे आहेत, परंतु यावर अजूनही उपप्रश्न तयार होतात, त्या उपप्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. आता अजूनही याच्यात कोणते उपप्रश्न तयार होतात का. आता तळातील रांगेत, या ठिकाणी आपण शिकवलं तळातील रांगेत, परीक्षेत काय करतात, जमिनीलगत, जमिनीलगत असणारे घनाकृती ठोकळे किती. प्रश्न तोच आहे, प्रश्नाचं थर या ठिकाणी काय झाले, जमिनीलगत आणि तळात, उत्तर तेच राहणार आहे, उत्तरात कुठलाही बदल झाला नाही. परंतु त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी पर्यायी शब्द वापरला, जमिनीलगत असणारे घनाकृती ठोकळे. आणि आपण शिकवले होते तळातलेच, म्हणजे तळातलेच म्हणजे जमिनीलगत असणारे घनाकृती ठोकळे. म्हणजे हेही आपण त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीलगत म्हणजे तळात आणि तळात म्हणजे जमिनीलगत. त्याचबरोबर त्याच्यानंतर असाही त्याच्यात अजून उपप्रश्न कसे तयार होतात पाहूया. पहा आता याला नाव दिलं ए बी सी, पेपर बनवणाऱ्या व्यक्तीने यांना नाव दिली ए बी सी. आता असाही प्रश्न तयार होईल पहा, ए रांगेतील घनाकृती ठोकळे व
सी रांगे तीन पोखरे यांची बेरीज केली. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, ए रांगेतील व बी रांगेतील घनाकृती कोठे? यांचा गुणाकार किती? अशा पद्धतीने याच्यावर अजूनही उपप्रश्न तयार झाले. काय उपप्रश्न तयार झाला? ए रांग येतील यांना नाव दिले, घनाकृती ठोकळे यांची रांग आहे, समजा ए रांग आहे, बी रांग आहे आणि सी रांग आहे. हा ए रांगेतील घनाकृती ठोकळे व सी रांगेतील घनाकृती ठोकळे यांची बेरीज किती? मग आपण पुन्हा त्याला आपण क्रमांक देणार आहोत, एक दोन तीन चार पाच. म्हणजे ए रांगेमध्ये किती घनाकृती ठोकळे आले? पाच. त्याच्यानंतर सी रांगेतील घनाकृती ठोकळे, सी रांगेमध्ये किती घनाकृती ठोकळे आहे? पाच. इथं पाच मांडले आणि पाठीमागचे पाच, पाच आणि पाच किती झाले? दहा. ए रांगेमध्ये किती झाले? दहा. आणि सी रांगेमध्ये एक आणि एक किती झाले? दोन. या दोघांची बेरीज झाली बारा. म्हणजे घनाकृती ठोकळे. बरेचसे विद्यार्थी इथं काय करतात, समजा हे पाच आणि हे एक सहा, परंतु त्याच्या पाठीमागे सुद्धा रांग आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी, कारण त्या रांगेमध्ये काळातल्या रांगेमध्ये ए रांगेमध्ये ते सगळेच येत असतात. यांची या ठिकाणी बेरीज विचारली. त्यानंतर ए रांगेमध्ये घनाकृती ठोकळे किती आले? दहा. त्यानंतर बी घनाकृती रांगेत किती ठोकळे? सहा. यांचा गुणाकार विचारलाय, दहा गुणिले सहा. म्हणजे अशा पद्धतीने त्या गणिती क्रिया सुद्धा त्याच्यामध्ये विचारल्या जातात. अशा पद्धतीने घनाकृती ठोकळ्यावर तुम्हाला जमिनी लगत असणारे, जमिनी लगत नसणारे, सर्वात वाचक सरा, त्यांची बेरीज वगैरे या गोष्टी याच्यात समाविष्ट आहेत. आता या ठिकाणी हा प्रश्न पाहिला आपण, आता पुढचा प्रश्न पाहूया. आता पहा, प्रश्न आहे सोबतच्या ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठ आहेत. सुरुवातीला आपण अभ्यासलेला आहे का, मी तुम्हाला घनाकृती ठोकळे समोर ठेवतो आणि हा हा प्रश्न आपण नंतर पाहूया. आणि सुरुवातीला प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही एक घनाकृतीची मांडणी आहे आणि याच्यामध्ये विचारलं आपल्याला किती पृष्ठ आहे, तर हा समोरचा एक भाग आहे, हे एकावर एक ठेवले म्हणजे पूर्ण एक पृष्ठ तयार होत असते का? हा समोरील भाग हा पूर्ण एक पृष्ठ झाला, त्याच्या पाठीमागचा एक भाग पृष्ठ झाला. म्हणजे किती पृष्ठ झाले? समोरचा एक, पाठीमागचा एक, दोन. त्यानंतर या बाजूचा तीन, समोर एक चार, वरचा पाच आणि तळातील सहा. ही सहा पृष्ठ तर तुमच्या लक्षात आलेलीच पाहिजे, कारण यापूर्वी आपण पाहिले, समजा हा घन घेतला, याचे सहा पृष्ठ आहेत. म्हणजे पा समोरील भाग, मागचा भाग दोन, इकडील आणि या बाजूचा म्हणजे चार, सर्वात वरचा पाच आणि सर्वात तळातील सहा, म्हणजे सहा भाग झाले. परंतु नवीन कोणते पृष्ठ निर्माण झाले? एक आणि हा एक, म्हणजे सात आणि आठ. म्हणजे या घनाकृती ठोकळ्यामध्ये किती पृष्ठ झाले? सात. आठ झाले. किती झाले? आठ. पहा, एक दोन तीन चार पाच सहा आणि आज सात आणि आठ, किती घनाकृतीचे ठोकळ्यामध्ये पृष्ठ आले? आठ. हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पाहिले. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असं, सोबतच्या आकृतीच्या ठोकळ्याच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठ आहे? किती पृष्ठ आहे? प्रश्न आपण असे ठोकळे दिसल्यानंतर प्रश्न बारकाईने वाचला पाहिजे, कारण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न जितके तुम्ही बारकाईने वाचाल तितकं तुम्हाला त्या ठिकाणी तो पेपर सोपा जाईल. कारण बरेचसे प्रश्न त्या प्रश्नामध्येच फसवलेला असतो. आपण काय करतो, घनाकृती ठोकळे दिसले की लगेच पोहोचतो, परंतु त्या प्रश्नामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे, पृष्ठ मोजायचे, त्या घन मोजायचे, काय सांगितलेलं आहे, प्रश्न पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक मोजला पाहिजे. आणि अशा घटकांचं किंवा अशा आकृत्यांचं निरीक्षण, म्हणजे तुम्ही निरीक्षण किती चांगल्या पद्धतीनं करताय आणि प्रश्न किती अचूक वाचताय,
या दोन गोष्टी जे विद्यार्थी प्रश्न अचूक वाचले, कारण पेपर जरी सोपा असला किंवा सोप्या प्रश्नांमध्येच प्रश्न थोडे फिरवलेले असतात, बदलवलेले असतात, आणि त्या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, चुका करतात. जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं निरीक्षण हे प्रश्न पहिल्यापासून शेवटपर्यंत अचूक वाचतात, प्रश्न सुरुवातीला चांगला समजून घेतला पाहिजे त्यांना काय अपेक्षित आहे आणि अशा आकृती असतील ते निरीक्षण, प्रश्न अचूक वाचणे आणि निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुमचा नक्कीच परीक्षेत कुठलाही प्रश्न चुकणार नाही. परंतु आपण सोप्या प्रश्नांमध्ये काय करतो, प्रश्न पहिल्यापासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचं वाचन करत नाही. प्रश्नांचं वाचन चांगलं करायचंय आणि निरीक्षण, या दोन गोष्टी तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहे. आता समोर तुमची आकृती आहे, सोबतच्या ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये किती पृष्ठ आहेत विचारलेलं आहे. आता या ठिकाणी घन मोजायचे का अजिबात नाही, तर याच्यामध्ये पृष्ठ मोजायचे. आता पृष्ठ मोजायला मी तुम्हाला उदाहरणासह दाखवलेली आहे, हा सगळा पृष्ठांचा भाग आहे, हा एक बाजू झाली, त्याच्या पाठीमागची एक बाजू झाली, हा एक भाग झाला, संपूर्ण एक पृष्ठ झालं, त्याच्या बाजूला हे पाठीमागून असलेलं एक पृष्ठ दोन, त्याच्यानंतर हे तीन पाठीमागचं आणि हे समोर चार, किती पृष्ठ झाली, चार पृष्ठ झाली, एक दोन तीन आणि चार, त्याच्यानंतर हा वारसा एक पाच, तळातील एक सहा, ही पृष्ठ तर आपल्याला आलीच पाहिजे. सहा पृष्ठांमध्ये कुठलीही शंका असता कामा नये, वरचा आणि खालचा दोन, हे दोन्ही बाजूचे दोन चार, समोर पाच आणि पाठीमागे सहा. आता नवीन पृष्ठ कोणते वाढले त्यामध्ये, या ठिकाणी पहा, हा एक दोन तीन आणि चार, म्हणजे सहा आणि चार किती झाले, दहा पृष्ठ झाले. या ठिकाणी पहा, हे एक पृष्ठ वाढलं, सात आठ नऊ आणि दहा, या ठिकाणी किती पृष्ठ आली, दहा. म्हणजे आपण फक्त आकृतीचं चांगल्या पद्धतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला पृष्ठ त्या ठिकाणी मिळतील. आता आपण पुढचा प्रश्न सांगणार आहोत, आता पहा तुमच्या समोर ही आकृती आहे, याच्यामध्ये आपण यापूर्वी एक प्रश्न पाहिला की पृष्ठ मोजायचे, पहा याच्यामध्ये अशा पद्धतीचे पहा ही मांडणी आहे, याच्यामध्ये एक पृष्ठधन वाढलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आधी सुरुवातीला आपण धनही मोजून घेऊया, धन मोजा आधी धन मोजूया, कारण परीक्षेमध्ये एका प्रश्नावर आपण जास्तीत जास्त प्रश्न जर बनवले तर परीक्षेत कुठलाही प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता येतो, कारण आपण आपल्या सराव संचामध्ये दहा प्रश्न असतील ते दहाच प्रश्न सोडवले तर ते आपल्याला पुरेसे होणार नाही, कारण परीक्षेत जे पेपर निर्मिती करणारे असतात ते दहा प्रश्नाला छेद देऊन नवीन दहा निर्माण करणारे असतात, त्यावेळेस आपण जो प्रश्न असेल घर मोजायला लागले तर घन तर मोजलेच पाहिजे, पण इतर पूरक किती गोष्टी आहेत ते उपप्रश्नांची जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी निर्मिती केली तर ते नक्कीच लाभदायक ठरेल. आता या ठिकाणी घन मोजूया आपण, घन मोजत असताना सुरुवात तळातील रांग मोजूया आपण, एक दोन तीन चार, तळातील रांगेमध्ये किती आले, चार, आणि हा वर्ग एक पाच, म्हणजे सर्व झालं किती झाले, पाच, किंवा आपण याला स्वतंत्र सुद्धा नंबर देऊ शकतो, एक दोन तीन चार, त्या रांगेत किती झाले, चार, आणि सर्वात वरचा एक, चार आणि एक किती झाले, पाच, हे घन अभ्यासलं. परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, पृष्ठ, आणि आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की घनाला पृष्ठ किती आहे, सहा पृष्ठ आहेत, किती पृष्ठ आहेत, सहा, हे आपल्याला पाठ असलं पाहिजे, म्हणजे हे अत्यंत पायाभूत माहिती आहे, पृष्ठ शिरोबिंदू कोपरे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विस्मरण होता कामा नये, कारण या घटकाला जर आपण पृष्ठ सहा आहेत हे आपल्याला चिरकाल लक्षात राहिले पाहिजे, कारण ही पाचवी शिष्यवृत्ती असेल, तुम्ही पुढच्या वर्गात गेले, सहावी सातवी आठवी नववी दहावी अगदी एमपीएससी लेवलच्या परीक्षा असतील तर त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, आणि आपण ह्या घटकांचा सराव जर कमी केला तर नक्कीच त्या ठिकाणी विस्मरण होत असतं, परंतु हेच घटक पुढे टप्प्याटप्प्यामध्ये त्याची व्याप्ती वाढत जात असते, परंतु आपल्या पायाभरणी चांगल्या पद्धतीची असेल तर व्याप्ती आपल्याला सोडवता येते. आता या ठिकाणी पहा त्याच्यामध्ये किती घनाकृती ठोकळे आले सगळे, तर पाच घनाकृती ठोकळे, परंतु आपल्याला या ठिकाणी पृष्ठ विचारलेले आहे, पण आता हे पृष्ठ, आता पहा एक समोरील भाग आणि त्याच्या पाठीमागचा एक भाग, म्हणजे दोन झाले, तीन चार, आणि समोर सर्वात वरचा आणि खालचा, हे सहा पृष्ठ तर आपल्याला म्हणजे कंपल्सरी असतातच, हे सहा पेक्षा कमी उत्तर तर जिथे समजा एखाद्याला त्याचं उत्तर निवडायचं तर सहा पेक्षा कमी असायचं काही कारणच नाही,
कारण किमान सहा आणि आता वाढलेलं पृष्ठभाग ही एक पृष्ठ सात आणि हा सगळा म्हणजे या आकृतीमध्ये किती पृष्ठ आहेत आठ पृष्ठ आहेत या आकृतीमध्ये किती पृष्ठ आहेत आठ म्हणजे समोरचा भाग पाठीमागचा भाग दोन पृष्ठ झाले त्यानंतर माझ्या डाव्या हाताचा उजव्या हाताचा हे दोन भाग चार आणि सर्वात वरचा आणि तळातला हे सहा आणि मग आता दोन कोणते पृष्ठ वाढले तर हा जो घन वाढलेला आहे समजा हा घन वाढलेला आहे परंतु याचा समोरचा भाग या ठिकाणी वाढलेला आहे हा समोरचं पृष्ठ वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्या घनांचा हे एक नवीन पृष्ठाची संपूर्ण एक पृष्ठाची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे म्हणजे या आकृतीमध्ये पृष्ठ किती झाली आठ तर अशा पद्धतीने त्या आकृतीमध्ये आपण घन मोजले घन आले पाच आणि पृष्ठ आले आठ त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत आता याच्यामध्ये सुद्धा घनाकृती ठोकळे आहेत पहा आकृतीमध्ये एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत हे यापूर्वी सांगितलं परीक्षेमध्ये प्रश्न बारकाईने वाचा तुम्ही प्रश्न किती केअरफुली वाचता त्यावर तो तुम्हाला प्रश्न सोपा जाणार आहे प्रश्न अचूक वाचणे आणि प्रश्न सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचणे कारण शेवट काय विचारलंय आहे नाही यामध्ये जास्तीत जास्त चुका होण्याचा किंवा गोंधळ होण्याचा संभव असतो आता ही समोर आकृती आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला घनाकृती ठोकळे आहेत आता घनाकृती ठोकळे आहेत परंतु याच्यामध्ये काय झालेली आहे व्याप्ती वाढलेली आहे घन वाढलेली आहे घन काय झालेली आहे घनांची वाढ झालेली आहे मग आपण काय करूया त्याला आपल्या पद्धतीप्रमाणे क्रमांक घालूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तळातील रांगेमध्ये किती आहे नऊ परंतु ह्या दुसऱ्या रांगेमध्ये पहा दुसऱ्या रांगेमध्ये एक घन कमी झालेला आहे इथे एक घन कमी झाला आहे म्हणजे तळातील रांगेमध्ये इथे नऊ आहे पण दुसऱ्या रांगेमध्ये एक कमी झालेला आहे म्हणजे दुसऱ्या रांगेमध्ये किती उपलब्ध होतील आठ आणि तिसऱ्या रांगेमध्ये मात्र एक दोन तीन कमी झालेले आहे तिसऱ्या रांगेमध्ये जी तिसरी रांग आहे त्याच्यामध्ये किती कमी झालेले तीन कमी झाले म्हणजे शेवटच्या रांगेमध्ये येणार सहा पहा याच्यामध्ये आकृतीचं बारकाईने निरीक्षण करायचे निरीक्षण करताना तुम्ही जर थोडेसे चूक केली तर त्या ठिकाणी एखादा ग्राहकाची धोका राहू शकतो पहिल्या रांगेमध्ये त्यांना आम्ही क्रमांक दिले एक दोन तीन चार पाच नऊ झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दुसऱ्या रांगेमध्ये मी जर सांगितलं ते घनाकृती ठोकळा कमी दिसतोय मग पहिल्या रांगेमध्ये नऊ आहे दुसऱ्या रांगेतला एक कमी केला आठ आणि तिसऱ्या रांगेमध्ये म्हणजे पूर्णपणे तिसऱ्या रांगेतले तिन्ही ठोकळे त्या ठिकाणी दिसत नाही म्हणजे तळातल्या रांगेमध्ये किती झाले नऊ आठ सतरा सतरा सहा तेवीस तळातल्या रांगेमध्ये किती घनाकृती ठोकळे झाले तेवीस त्याच्यानंतर आता दुसरा स्तर पाहतोय आपण पहिली रांग पूर्ण केली पहिल्या रांगेमध्ये आडव्या त्याच्यामध्ये पहिल्या रांगेमध्ये नऊ म्हणजे दुसऱ्या रांगेमध्ये आठ आणि तिसऱ्या रांगेमध्ये सहा तिसरा आता दुसरा स्तर पहा याच्यामध्ये याला नंबर देऊया एक दोन तीन चार आणि पाच पहिल्या रांगेत पाच आहे पाठीमागे सुद्धा पाचच दिसतायत तुम्ही जर पाहिलं पुढं पाच त्या रांगेत कुठेही कमी झालेलं दिसत नाही म्हणजे दुसऱ्या रांगेमध्ये पाच आणि पाठीमागे पाच किती झाले दहा आणि हा यांच्यामध्ये थोडासा काय गॅप आहे आणि हा बाजूला आहे दुसऱ्या रांगेमध्येच तो मोडतो त्याला या ठिकाणी आपण पकडलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या रांगेमध्ये अजून एक त्याच्यात एक मिळवला तेवीस आणि अकरा आणि सर्वात वरची रांग आहे त्या वरच्या रांगेमध्ये किती येतात एक दोन तीन आता यांची आपण बेरीज करूया तीन तीन सहा एक सात दोन एक तीन सदतीस तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी सदोतीस हे असं उत्तर आहे हा प्रश्न सोडवताना आपण काय केलं घनाकृती ठोकळे जर छोटी मांडणी असेल तर आपण ती पटकन सोडू शकतो आपल्या निदर्शनातील परंतु ही जी मांडणी होती ती विस्तृत होती मोठी होती काही ठिकाणी घन कमी केले होते काही ठिकाणी घन आता या ठिकाणी पहा एकदम जर बार काही निरीक्षण इथं तुम्ही या रांगेत मोजले नऊ दुसऱ्या रांगेमध्ये पहा इथं घन जोडलेला नाही म्हणजे ती मोकळी जागा आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे ती बारकाईने पाहिली पाहिजे त्याचे पहिल्या रांगेमध्ये नऊ दुसऱ्या रांगेमध्ये नऊ तिसऱ्या रांगेमध्ये नऊ आणि परीक्षेमध्ये जो प्रश्न पर्याय असणार ते हे याच्यामध्ये पकडून दिलेले असतात पर्याय त्याला समकक्ष असं असतात कारण हा घन बरेचसे विद्यार्थ्यांनी पाहिला नाही तो त्या पर्यायामध्ये असतो ना मग आपण तो पर्याय निवडतो
परंतु असं न करता याला क्रमांक झाला. पहिल्या रांगेमध्ये किती फार काही नाही पहा, दुसऱ्या रांगेमध्ये किती कमी झाले, तिसऱ्या रांगेमध्ये किती कमी झाले, किंवा इकडे हा एकच धन बाजूला आलेला आहे, वरच्या रांगेत किती, हे घनाकृती ठोके तुम्ही अचूक पद्धतीने त्याला क्रमांक घाला, ते व्यवस्थित निरीक्षण करा आणि मोजा. तर या आकृतीमध्ये आपण किती घनाकृती ठोके पाहिले, 37. किती घनाकृती ठोके आले, 37. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न करूया. आता पहा, पुढील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्याची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली आहे, तर तिला किती पृष्ठ असतील. पहा, 2018 साली, 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे बुद्धिमत्तेच्या परीक्षेमध्ये. तर हा प्रश्न पूर्ण आपण त्या ठिकाणी वाचायचा आहे. पुढील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती, घन हे आपण पाहिलं सुद्धा तुला त्याची लांबी रुंदी उंची समान आहे, त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. समजा त्याची लांबी 3 असेल तर रुंदी 3, उंची 3, म्हणजे समान घनाकृती आकाराच्या ठोक्याची या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, बरेचशा वेळेस काय करतो घनाकृती पाहिली की आपण लगेच घन मोजतो, तर असं न करता प्रश्न बारकाईने वाचा. त्या ठिकाणी किती पृष्ठ आहेत असं विचारलेलं आहे, त्या ठिकाणी पृष्ठ विचारलेले आहे. आणि पृष्ठ ही घनाला पृष्ठ किती आहे, पृष्ठाला बाजू करू नये आणि बाजूला पृष्ठ करू नये. आता हे सर्वात आधी आपण शिकवलेले आहे, तुम्हाला माहिती आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण काय करूया की पृष्ठ मोजायचे. पहा, समोरचं आहे तिथ्या बाजूचे आणि पाठीमागचं आहे, ही दोन पृष्ठ तर आपल्याला माहिती, समोर आणि पाठीमागचं ही चार झाले, तळामध्ये एक आणि हा सर्वात वरचा, म्हणजे ही सहा पृष्ठ झाली. किती पृष्ठ झाली, सहा पृष्ठ आपल्याला पूर्णपणे नेत असली पाहिजे. पहा, हे एक पृष्ठ त्याच्या पाठीमागचं, दोन इकडे आणि समोर, चार हा वरचा एक पृष्ठ आणि तळातला जो जमिनीलगत आहे तो, म्हणजे हे सहा पृष्ठ झाले. आता किती पृष्ठ वाढले, का हे एक पृष्ठ वाढलं, सात. इथे नंबर तो कमी करा. हा, वाढलेलं पृष्ठ कोणते पाहते, सात, हे आठ, हे पूर्ण 9, हे 10 आणि हे 11. म्हणजे किती पृष्ठ आले या आकृतीमध्ये, पर्यक्रमांच्या 11 पृष्ठ. परंतु काय केलं, हे पृष्ठ मोजायला, म्हणजे बऱ्यापैकी सोपे घटकामध्ये जर हा घटकामध्ये प्रश्न विचारला तर पृष्ठ किंवा घनाकृती सोपे, परंतु जरी सोपा असला तर त्याची मांडणी एखादा घन कमी करतील. आता इथं पहा, त्याची मांडणी अशी केलेली आहे की विद्यार्थ्याकडून काय होईल, आपण बार काय नाही, सहा तर आपलं मोजले, 1, 2, 3, 4, 6, 3 आणि वरचा हे 6, पण वाढलेले कोणते, पहा हा एक पृष्ठ वाढला, हा 7, 8 आणि हा संपूर्ण भाग 9, हा 10 आणि 11, किती पृष्ठ झाले, 11. याची आपण बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला हा घटक त्या ठिकाणी मिळून देईल. तर आता तिथे पृष्ठ लागतं आले असं पुढचा प्रश्न बघूया. हा पहा, आता हा थोडासा गणिताशी निगडित आहे, कारण घनाकृती ठोकळ्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये हा एक थोडा भाग समाविष्ट आहे, त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा आहे. पहा, आता इथे प्रश्न काय केलाय, पहा, शेजारील आकृती दुमडून घर बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. पहा, आता मी तुमच्या समोर एक मॉडेल सुद्धा बनवलेला आहे. अशा पद्धतीने हे मी स्वतः बनवून घेतलंय. पहा, समोर वर आहे, तर हे पहा, तुम्हाला स्क्रीनवर जी आकृती दिसते सर्वात वरती 1, 6, 5, 3 आणि बाजूला 4 आणि 2, पहा अशा पद्धतीची रचना तुमच्या समोर केली आहे. पहा, 1, 6, 5, 3, 4 आणि 2 अशा पद्धतीची रचना आहे. आणि आपल्याला विचारलंय की याचा घन बनवायचा आहे. आता मग घन बनवत असताना पहा, आम्ही घन बनवतोय, आता याचा घन बनवला गेलाय. तुम्ही ज्यावेळेस हा प्रश्न बनवाल, म्हणजे या घटकावरचे किंवा असा प्रश्न असला तर आपण काय करायचं, सुरुवातीला हे बाय मेथड आपण शिकलं पाहिजे की याचा खरंच घन होतो का. कधी कधी काय होईल, 7 बाजू दिली तर घन होणारच नाही, मग कधी 5 दिली
तर घन होणार नाही त्याला सहाच बाजू लागतील इथे सहा दिले परंतु आपण प्रत्यक्ष त्याचा जर घन बनवला तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल आणि प्रश्न बारकाईने वाचा प्रश्न काय म्हणलंय पाहायचं पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही लगत म्हणजे जवळ म्हणजे ह्या पाचच्या जवळ येणार नाही म्हणजे पाचच्या जवळ येणार नाही म्हणजे थोडक्यात त्याचं काय असणार आहे विरुद्ध असणार आहे आता आम्ही हा याचा घन बनवला हा मग पाचच्या विरुद्ध काय येईल पहा समोर पाच त्याच्या विरुद्ध इकडे एक येतोय पहा म्हणजे पाचच्या विरुद्ध काय आला एक आणि ज्यावेळेस अशी आकृती समोर असेल त्याला एक पद्धती आहे किंवा शॉर्ट ट्रिक आहे का हे जर बाहेरची बाजू वर येऊन खाली येऊन हे बाहेर एकमेकाच्या विरुद्ध असतात म्हणजे चार कडे दोन असतो हे दोन असतो आता हे आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर पहिल्याची जोडी तिसऱ्याची लावायची म्हणजे एकच्या विरुद्ध काय असतो पाच आणि दुसरं सहाच्या विरुद्ध नेहमी काय असतो तीन किंवा तीनच्या विरुद्ध काय असतो सहा परंतु या आकृतीमध्ये का आकृतीमध्ये दोनच बाजू बाहेर यायला पाहिजे म्हणजे वर खाली आली तरी चालेल पण दोन बाजू परंतु कधी कधी का माझ्याकडे दुसरी एक आकृती तुमच्या समोर मी दाखवते पहा इथं मात्र काय केलंय त्यांनी खाली दोन बाजू आलेले आहेत मग मात्र त्यावेळेस आपल्याला थोडस निरीक्षण करावं लागेल नाहीतर आपल्याला शिकवले दोन बाजू बाहेर आल्यात त्या दोघां विरुद्ध येत नाही तुम्ही पुढच्या उदाहरणात तुम्हाला समजून देईल परंतु दोन बाजू आल्या पाहिजेत बाहेर मग वर खाली आले तरी चालते आणि मग अशा पद्धतीनं हे जे दोन बाहेरचे आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत का चारच्या विरुद्ध दोन येणार दोनच्या विरुद्ध चार येणार त्याच्यानंतर उरले हे चार अंक एकच्या विरुद्ध पाच असतो किंवा पाचच्या विरुद्ध एक असतो त्याचबरोबर सहाच्या विरुद्ध तीन किंवा तीनच्या विरुद्ध सहा अशा पद्धतीने सुद्धा हा तुम्हाला तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येईल त्याच्यानंतर एक अजून एक कुठून आहे पा आता हाय पा ही याच्यापासून जाणार होती आपण बनवली परंतु तुम्हाला सांगितलं होतं दोन बाजू बाहेर असल्या पाहिजे परंतु एकच बाजू बाहेर पाहिजे पण याच्या दोन बाजू बाहेर आल्या दोन बाजू बाहेर आल्या आणि विचार कर आठच्या विरुद्ध काय येईल पहा ते जाणार होती जोडतोय आरच्या विरुद्ध पहा हा समोर आर आरच्या विरुद्ध एल आलेला आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय करतील काही ठिकाणी आर हा सगळ्यात बाजू आहे म्हणजे आय तर त्या काही ठिकाणी उत्तर जो चुकत असतो म्हणून शक्यतो काय करायचं की इमॅजिन करा तुम्ही की ही आकृती जोड घेईल म्हणजे पीच्या शेजारी यू आणि ए त्याच्यानंतर हा एल खाली जाईल आणि त्याच्या समोर आय येणार वरून आर म्हणजे आरच्या विरुद्ध काय येते एल हे आपण जोडून पण घेऊ शकतो बरोबर का नाही हे पुढे जाणार हे दोन वरून जाणार आणि याच्या समोरून खाली येणार तर अशा पद्धतीचे ते मांडणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर अशा पद्धतीने लगतच्या पृष्ठावरच सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये याच्यामध्ये आलेले आहेत ते आपण पाहिले आता कोणता प्रश्न सगळं आहे या ठिकाणी सुद्धा जाणार वीस कोपरे आहे पाहता ते एकदा आपण मोजून घेऊया याला फक्त काय करायचं घनाकृती कोपरे आहे किती घनाकृती कोपरे आहे घनाकृतीमध्ये काय केलेलं असतं जरी एखाद्या परीक्षेला समजा आपले दहा सराव झाले दहा सरावामध्ये दहा घनाकृती येणार आहे घनाकृती एक सारखी येत नाही परंतु घनाकृती जरी आपल्या तर त्या चांगल्या पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी निरीक्षण करायचंय पहा आता मी याला नंतर देतोय आता आहे समोरचे भाग आता पहा घनाकृती वर वेगळे आहेत खाली वेगळे आहेत मग काय करू ज्या सारख्या दिसत आहेत त्यांना नंबर घेऊया एक दोन तीन चार हा तळामध्ये चार मिळाल्या हा आणि त्याच्या पाठीमागे चार आहे आणि या दोन रांग आहेत का याच्यामध्ये किती रांग आहेत दोन पहिल्या रांगेत आपण सगळे मोजून घेऊया हा हे चार झाले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पहिल्या रांगेमध्ये किती आले चौदा कारण निरीक्षण मी काय सांगितलं तुम्हाला हे निरीक्षणाला फार या ठिकाणी महत्व आहे मी आकृतीचं निरीक्षण केलं की पहिल्या ज्या रांगेमध्ये आहे तेवढेच दुसऱ्या रांगेमध्ये आहे किंवा पहिल्या रांगेला जेवढे आहेत त्याच्यामध्ये एखादा पुढे घन कमी झालेला किंवा तुटलेला दिसत नाही म्हणजे पहिल्या रांगेमध्ये पूर्ण नंबर टाकले चौदा आले चौदाच्या पाठीमागे देखील तेवढीच रांग आहे मग चौदा पहिल्या रांगेत आणि दुसऱ्या रांगेत चौदा झाले अठ्ठावीस अशा पद्धतीने घनाकृती ठोकळे परीक्षेत प्रश्न जरी आला घनाकृती ठोकळे परंतु या घनाकृती त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस बदललेल्या असतात
त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला अचूक निरीक्षण करायचं. किंवा असं विचारलं नाही तळामध्ये किती पा, तळामध्ये किती, तळातील जमिनीला जर किती आले, हे चार आणि चार आठ आले, तळाला जर म्हणजे जमिनीला जर किती आले या ठिकाणी आठ, तीन बरोबर आहे. त्याच्यानंतर असंही विचारलं सगळ्यात वरच्या भागात किती आहे, तर वरच्या भागात किती आहे चार. अशा पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण पुढचे प्रश्न बघूया. या ठिकाणी घनफळ आहे, याला सुद्धा आपण काय करूया, आता घनाचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचंय. घनाकृती होते, घर याच्यामध्ये याची रचना बदललेली आहे. आता याचा पुन्हा आपण नंबर घेऊया, एक दोन तीन चार. आता ह्या पहिल्या ज्या दोन रांगा आहेत पाच, याच्यामध्ये कुठेही बदल झालेले नाही. चार पाच सहा सात आठ, पहिल्या रांगेमध्ये किती म्हणजे या समोरच्या भागामध्ये या पहिल्या रांगेमध्ये किती आली आठ, आठ एक आठ, आठ दोन सोळा, आठ चोवीस. पहा ही जी पहिली रांग आहे, पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, पहिल्या रांगेमध्ये आठ, अशा तीन रांगा आहेत म्हणजे आठ त्रिक चोवीस, म्हणजे आठ आठ दोन सोळा, आठ त्रिक चोवीस, आठ 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 चोवीस गेली. आता त्याच्यानंतर का या ठिकाणी ही जी मधली रांग आहे तिथे कुठल्याही प्रकारचा ठोकळा नाही, म्हणजे या बागेची किती ठोकळे झाले, एक दोन तीन चार, हे चार झाले. ज्यामध्ये कुठलेही ठोकळे नाही त्याच्या बाजूचे किती झाले चार. आता हे किती शिल्लक राहील का, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आता हे आठ. हा तळातील रांगेमध्ये किती आले चोवीस, आठ एक चोवीस, आणि इकडे किती आले चार, आणि इकडे किती कसे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता हे बेरीज करणार, आठ आणि चार बारा, बारा आणि चार सोळा, सहा एक दोन एक तीन, त्या ठिकाणी किती घनाकृती ठोकळे आले, पर्याय क्रमांक एक छत्तीस. परंतु आपल्याला त्या ठिकाणी बारा काही त्याचं निरीक्षण करावं लागेल. या ठिकाणी सुद्धा घनाकृती ठोकळे आहे. आता पहा हा एक नवीन प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीला बाहेरील सर्व बाजूने रंग दिल्यास, पहा ही घनाकृती ठोकळे हा घन आहे, सर्व बाजूने रंग दिला. आता ह्या आकृतीला वेगळे रंग आहेत, समजा आपण सपोज एक विचार केला माझ्याकडे दुसरे, समजा याला सगळ्या बाजूने निळा रंग आहे बरोबर. सोबतच्या आकृतीत बाहेरील सर्व बाजूने रंग दिल्यास, सर्व बाजूने रंग दिल्यास किती घन ठोकळ्यांना एकही रंग लागणार नाही. हा थोडासा तुमच्या समोर घनाकृती दिलेली आहे, कारण पाचवीचा वर्ग असल्यामुळं जास्त क्लिष्ट येणार आहे. पण तुमच्या समोर घनाकृती आहे आणि यांनी असं म्हणलंय की किती ठोकळ्यांना घनाकृतींना रंग लागणार नाही. आता पहिल्या रांगेमध्ये विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे, या बाजूने विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे, या बाजूने विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे, तळातील बाजूकडून विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे, पाठीमागच्या बाजूने विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे, समोरच्या बाजूने विचार केला सगळ्यांना रंग लागणार आहे. परंतु ही जी दोन नंबरची रांग आहे या बाजूने त्याच्या मधील जो ठोका आहे का ही समोर आहे, परंतु ह्या ठोकळ्याच्या मध्ये म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ह्या बाजूच्या पाठीमाग, या बाजूच्या पाठीमाग जो एक मधील ठोका राहणार आहे त्यांच्यामध्ये एक ठोका असा राहणार आहे की त्याला रंग लागणार. म्हणजे याचं फक्त निरीक्षण करायचं होतं, याच्यात जास्त क्लिष्टता वापरली नाही. ही एक छोटा तुम्हाला घन दिलाय आणि कोणत्या घनाला किती ठोकळ्यांना रंग लागणार नाही, तर असा किती येते तीन सहा नऊ, तीन सहा नऊ म्हणजे हे नऊ सत्तावीस घन ठोकळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर अशा पद्धतीची त्या ठिकाणी जर घन दिलेला असेल तर एकच असा ठोका असतो की त्याला रंग लागत नाही. त्याच्यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये तळाला किती घनाकृती ठोकळे आहेत का, तर आपण ते बघूया. हा आता याला नंबर देऊया, आता सगळेच मोजूया. आता एक दोन तीन, आता हे अशा रांगा किती पाच, एक दोन तीन रांगा आहेत. पुढच्या रांगेत किती बघूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, एका रांगेमध्ये किती नऊ, मग अशा तीन रांगा आहेत, नऊ एक नऊ, दोन तीन अकरा, नऊ तीन सत्तावीस. मग तळामध्ये किती आहे, हे किती आहे तीन सहा नऊ, कारण तळाला किती येणार आहे त्या ठिकाणी नऊ. कारण हे पहा हा आणि हा घन एकदम सारखा आहे, हे समोर किती झाले नऊ, दोन रांगा पाठीमागे आहेत का, म्हणजे नऊ एक नऊ, दोन अकरा, नऊ तीन सत्तावीस. मग तळाला
di sumur ceram mereka di sahani dan tanah di kini anak buku ceram mereka lalu untuk हां आता हा एक प्रश्न म्हणजे यापूर्वी या परीक्षेला विचारला गेलेला आहे का प्रश्नाचा भाग काय आपल्याला वाचन करायचे घनाचा कडा पा घनाचा कडा या घनाचा शिरोबिंदू व पृष्ठांच्या रेषेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे हा प्रश्न म्हणजे तुम्ही जर पकडला तर मध्यम गतीमध्ये येतो आणि किंवा हाई लेवल मध्ये सुद्धा जातो म्हणजे कठीण स्वरूपामध्ये सुद्धा मोडतो कारण हा प्रश्नाची जर आपण व्याप्ती पाहिली तर सरळ सरळ आपल्याला प्रश्न सोडवणं थोडासा जिकिरीचं जातं परंतु ज्या विद्यार्थ्याला घनाचा कडा चांगल्या पद्धतीची माहिती फार घनाचा कडा विचारतो आपण सुरुवातीलाच घेतले घनाचा कडा म्हणजेच बाजू पेपर बनवणारे त्याला कडे शब्द वापरतात आणि आपल्याला शिकवलेलं असतं घनाचा कडा 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 आणि बाजू आल्यानंतर आपण त्या ठिकाणी गोंधळतो यापूर्वी तुम्ही सुरुवातीला सांगते कडा म्हणजे बाजू आहे शिरोबिंदू म्हणजेच कोपरे आहे आणि पृष्ठ आता याच्यामध्ये कडा किती घनाला तर घनाचा कडा आहे 12 अशा पद्धतीने तुम्हाला सोडवत जायचे या घनाचा शिरोबिंदू शिरोबिंदू किती आहे तर 8 आहे व पृष्ठ पृष्ठ किती आहे 6 यांच्या रेषेपेक्षा किती कमी आहे अथवा जास्त आहे म्हणजे या घनाचा कडा आहे 12 आणि या दोघांपेक्षा किती कमी अथवा जास्त आहे 8 14 म्हणजे घनाचा कडा आहे कशाने किती कमी यांच्यापेक्षा तर 2 कमी आहे हे आपल्याला 12 प्रश्न वाचल्यानंतरच सुटेल पा प्रश्न थोडासा सरळ सरळ मांडलेला नाही घनाचा कडा आपण कधी कधी काय केलं आता याच्यामध्ये पहा समजा 2 तुम्ही कमी म्हणले तुम्ही 2 जास्त निवडलं परंतु इथं विचारलं काय होतो घनाचा कडा म्हणजे ह्या कडा 12 आहे ते ह्या शिरोबिंदू आणि पृष्ठ यांच्या बेरजेपेक्षा 2 कमी याच्याशी तुलना करायला विचारलेलं आहे कधी कधी असं विचारते घनाचा कडा शिरोबिंदू पेक्षा कितीने कमी आहे मग घनाचा कडा त्या 12 आहे आणि शिरोबिंदू किती आहे 8 म्हणजे याच्यापेक्षा कितीने जास्त आहे कडा 4 जास्त आहे शिरोबिंदू कितीने कमी आहे तर 4 कमी आहे म्हणजे आपल्याला एक घटक स्वतंत्र असा अभ्यासावा लागेल घनाचा कडा घ्यायचा कडा समजा 12 आहे तर शिरोबिंदू पेक्षा कडा कितीने जास्त आहे 4 जास्त आहे शिरोबिंदू घना शिरोबिंदू घनाच्या कडेपेक्षा कितीने कमी आहे तर 4 कमी आहे त्याच्यानंतर घनाची पृष्ठ किती 12 मग कडा किती आहे 12 तर पृष्ठांपेक्षा कितीने जास्त आहे 6 जास्त आहे घनाची पृष्ठ कडेपेक्षा कितीने कमी आहे तर 6 कमी आहे म्हणजे कमी आणि जास्त याचा आपण बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे कारण अशा स्वरूपावर नियमित प्रश्न येत असतो म्हणजे हा गणिताशी निगडित आहे परंतु घटक घन असल्यामुळं या ठिकाणी समकक्ष आपण या ठिकाणी प्रश्न अभ्यासलेला आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न आहे अजून पुढे जाऊया आता या ठिकाणी घनाकृती ठोपरे आहेत ठोपरे आपण मोजलेले आहेत या ठिकाणी सुद्धा घनच आहे घनमोज या ठिकाणी घन आहे फक्त आपण बारकाईने त्याचं काय करायचंय घन मोजात असताना समोरची पाठीमागची सर्व बाजूंचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे पुढचा प्रश्न घेणार या ठिकाणी सुद्धा पृष्ठ आहे का आता या ठिकाणी घनाकृती याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त केलेले आहे आपण बारकाईने त्या आकृतीचं निरीक्षण करायचंय आता एक घनाकृती ठोकळे पोरे आपण पाहिले अभ्यासलेल्या तुम्हाला हा आता हा एक नवीन प्रश्न आहे तुमच्या समोर या अशा स्वरूपाचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे पा खाली प्रत्येक प्रश्नामध्ये एका घनाची पृष्ठ आहे पा घन म्हणजे डायस त्याची रचना वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे फोटो काढलेले आहेत एकाच रचनेतून त्या ठिकाणी मांडलेला नाही त्याचं निरीक्षण करायचंय आणि या ठिकाणी प्रश्न विचारलेत पा 2 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल
दोन हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो किमान याला दोन डायस असणं गरजेचं आहे एका डायसवर निश्चित सांगता येत नाही पा हा प्रश्न परीक्षेमध्ये यापूर्वी विचारला गेलेला आहे आणि असे प्रश्न आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण होतो परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं न लाभता किती हा घटक सोपा आहे हे पाहणार आहोत पा याच्यामध्ये दोन घटक असले दोन डायस असल्याशिवाय तो प्रश्न सुटत नाही आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारले दोन अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध म्हणजे आता काय करणार आपण याच्या दोन पद्धती आहेत दोन पृष्ठ म्हणजे पहा आता या ठिकाणी दोन आहे दोन ज्या पृष्ठावर आहे म्हणजे शेजारी जर असेल तो त्याचा विरुद्ध नसतो मग आपण काय करूया दोन दोनच्या शेजारी कोण नाही पा तीन आणि पाच नाही त्याच्यानंतर आणखी दोन कुठं आलेला आहे या ठिकाणी आलेला आहे पा दोन त्याच्या शेजारी काय एक आणि चार त्याच्या शेजारी एक आणि चार येणार नाही म्हणजे दोन च्या विरुद्ध काय येणार नाही तीनही येणार नाही पाचही येणार नाही एकही येणार नाही आणि चारही येणार नाही मग याच्यामध्ये याच्यामध्ये आकडे किती सहा याला सहा बाजू असतात म्हणजे याचे एक दोन तीन चार पाच सहा मग याच्या विरुद्ध कोणता राहिला म्हणजे शिल्लक कोणता राहिला एक आहे दोन तीन चार पाच सहा अंक शिल्लक राहिला म्हणजे दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे सहा याच्यामध्ये काय केलं आपण या डायसमध्ये दोन आहे मग दोन दोन याच्या शेजारी त्याच्या समोर आहे पण त्याच्या शेजारी आहे त्याच्या विरुद्ध येणार नाही या डायसमध्ये सुद्धा दोन आहे याच्या शेजार त्याच्या विरुद्ध येणार नाही ते समोर मांडून घेतले मग मांडल्यानंतर याच्यामध्ये कोणता आपल्याला अंक उपलब्ध झाला नाही तर सहा दोनच्या विरुद्ध काय असणार आहे सहा त्याच्यानंतर पाच अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध आता पाच अंक याच्या ठिकाणी आहे पा या ठिकाणी पाच आहे मग आता पाच मांडून घेऊया आपण पाच पृष्ठ आता या बघा पाच पाचच्या शेजारी काय येणार नाही दोन येणार नाही तीन येणार नाही त्याच्यानंतर इथे पाचच्या शेजारी चार आणि सहा येणार नाही मग याच्यामध्ये कोणता अंक राहिला पाय त्यामध्ये पाचच्या दोन आहे म्हणजे दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक अंक राहिला म्हणजे पाचच्या विरुद्ध काय येईल एक कारण इथं पाचच्या जे शेजारी आहे ते विरुद्ध येत नाही म्हणजे दोन आणि तीन त्याच्या विरुद्ध येणार नाही त्यानंतर इथे पाच आहे चार आणि सहा आहे हे त्याच्या विरुद्ध येणार नाही म्हणजे या ठिकाणी अंक कोणता शिल्लक राहिला हा त्याला सहा बाजू आहे सहा पर्यंत अंक दिलेले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथं दोन आहे तीन आहे चार आहे पाच सहा म्हणजे एक अंक नाही म्हणजे पाचच्या विरुद्ध काय अंक येणार या ठिकाणी तर एक अंक येणार आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न असतो याच्यामध्ये कधी कधी दोन डायस असे दिलेले असतात का आकृतीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी आता हे आता पहा आता हे दोन डायस मध्ये पहा आपण पाहिलं की समजा मी पाच हा दोन हा अंक घेतला त्याच्या शेजारचे मांडले त्याचा शेजारचा त्याचा विरुद्ध येत नाही ते निघले आणि जो शिल्लक राहिला तो निवडला परंतु आता तर या ठिकाणी दोन अंक सारखे दिसत मग कसा निवडणार तर याला लक्षात ठेवायचं दोन डायस दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये दोन अंक समान निघले चार आणि सहा तर त्यांना डायरेक्ट निवडायचं तीनच्या विरुद्ध दोन असणार पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे दोन डायस तुमच्या समोर दिले आणि त्या दोन डायस मध्ये दोन अंक जर सारखे असतील तर उरलेले जे दोन अंक आहे ते एकमेकाच्या विरुद्ध मांडून टाकायचे ते त्याच्यामधील एक पद्धत आहे तर या ठिकाणी गेल्या एक तासामध्ये आदरणीय गुंजाळ सरांनी घनाकृती ठोकळे या विषयावरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या वतीनं देखील त्या ठिकाणी